मरतं. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. बघा, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला एखादी गोष्ट हवी असते, पण त्याच्यासाठी आपण अनेक सेवा अनेक उपाय करूनसुद्धा आपल्याला त्या गोष्टी मिळत नाहीत. मग असं का होतं? तर त्याबद्दल आपले कर्मही आपल्याला जबाबदार असतात, कारण आपले जसे कर्म असतात त्यानुसार आपल्याला जे काही फळ मिळणार आहे ते कमी, म्हणजे कधी लवकर कधी उशिरा अशा पद्धतीने मिळत असतं. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये मी एक सेवा सांगणार आहे. तुम्हाला कसलाही मंत्र जपायचा नाही, कसलं पारायण करायचं नाही, कुठली सेवा करायची नाही. अगदी छोटासा 2 ते 3 मिनिटात होणारा एक उपाय तुम्हाला करायचा आहे, आणि या उपायाने तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या, ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. मग बघा, तुम्हाला जर तुम्ही चांगले शिकलेले आहात पण तुम्हाला नोकरी मिळत नाही आहे, तर नोकरी मिळण्यासाठी, किंवा नोकरी तर मिळाली आहे पण तुमचं प्रमोशन होत नाही आहे, तुम्हाला तुमच्यामध्ये खूप टॅलेंट आहे पण तुम्हाला नाकारून इतर कोणाला तरी तुमची जी पोस्ट आहे ती दिली जाते आहे, तुमचं प्रमोशन केलं जात नाही आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला कंपनीमध्ये मान सन्मान दिला जात नाही, सतत तुम्हाला तुमचं कम्पॅरिझन केलं जातं, तुम्हाला घालून पाडून बोललं जातं, अपशब्द तुमच्याविषयी वापरले जातात, तुमचा जो योग्य सन्मान तुमचा कंपनीमध्ये व्हायला हवा किंवा कामाच्या ठिकाणी व्हायला हवा तो होत नाही आहे. घरामध्ये सुद्धा सतत नवरा बायकोची भांडणं, सासूसुनेची भांडणं, कधीच घरामध्ये तुमच्या पॉझिटिव्हिटी नाही आहे, सकारात्मकता नाही आहे, आनंद हसून खेळून वातावरण नाही आहे, सतत वादविवाद, आणि ते पण इतके एकोप्याला जातात, इतके एकोप्याला जातात की तिथे कोणीच कोणाचं ऐकायला तयार होत नाही, कोणीच कोणाचं तोंड बघायला सुद्धा तयार होत नाही. काही व्यक्ती अशा असतात की ज्या एकमेकांबद्दल त्यांचं खूप प्रेम असतं, एकमेकांना बघितल्याशिवाय बोलल्याशिवाय त्यांना होत नाही, पण काहीतरी कारणास्तव इतका त्यांचा वाद विकोपाला जातो की एकमेकांचं तोंडही त्यांना पाहावंसं वाटत नाही, किंवा ते एकमेकांशी बोलायला सुद्धा तयार नसतात. कदाचित मनातून एखाद्याला तरी वाटतं की आपण बोलावं, पण काहीतरी कारणं आड येतात, किंवा आपला जो आपण म्हणतो ना की ॲटिट्यूड आड येतो आणि मग आपण बोलायचं बंद करतो. तर अशा व्यक्तींसाठी, किंवा लांब आपल्यापासून जवळच्या व्यक्ती लांब गेल्या असतील तर त्यांना जवळ आणण्यासाठी, आपले नातेवाईक असतील, मित्रमैत्रिणी असतील, घरातील व्यक्ती असतील ज्या आपल्यापासून लांब गेलेल्या आहेत, मनाने त्यांना परत आपल्यापर्यंत एकत्र आणण्यासाठी, लग्न जमण्यासाठी, नोकरीसाठी, आजारपण, करिअर, मुलांची प्रगती असेल, मुलं जर आईवडिलांचा मान सन्मान करत नसेल, आई वडील काहीतरी चांगलं सांगतायत पण मुलं मुली ऐकत नसतील, त्याचप्रमाणे मुलामुलींची प्रगती व्हावी, घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी, त्याचप्रमाणे आर्थिक चणचण भासू नये. काही व्यक्ती बघा अशा असतात की ज्यांचं एकमेकांवरती खूप प्रेम असतं, नवरा बायको असतील, त्याचप्रमाणे मित्रमैत्रिणी असतील, पण कुठल्या तरी एखाद्या गोष्टीमुळे त्यांचं नातं इतकं घट्ट होतं, पण ते थोड्याशा एखाद्या इतकी नाजूक गोष्ट असते की त्याच्यामुळे ते नातं तुटलं जातं, पण त्यांना मनातून वाटतं की आपण एकत्र यावं, परत आपलं नातं आहे तसं व्हावं. तर अशा सर्व व्यक्तींनी कुठलीही इच्छा, कमी म्हणजे लहानातली लहान इच्छा, कठीणातली कठीण इच्छा, मध्यम इच्छा, जी कोणती इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी आजचा हा उपाय तुम्हाला करायचा आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या समोर बसून अगदी 1 ते 2 मिनिटात हा उपाय तुम्हाला करायचा आहे. या उपायाने तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. तर आजचा हा उपाय मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा उपाय कोणीही करू शकतं, याला कसलंही बंधन नाही. ज्याची इच्छा असेल त्याने हा उपाय करायचा आहे. फक्त हा उपाय करताना श्रद्धा ठेवा, संयम ठेवा, तुमची ती इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तर हा जो उपाय आहे हा तुम्हाला गुरुवारी सुरू करायचा आहे. हा उपाय गुरुवारी सुरू केल्यानंतर ही जी सेवा आपण करणार आहोत, ही सेवा करून आपल्याला एक वस्तू नेहमी आपल्यासोबत ठेवायची आहे. तर ज्या महिला आहेत त्यांनी 21 दिवस ही वस्तू आपल्याजवळ ठेवायची आहे, आणि जे पुरुष आहेत त्यांनी 43 दिवस ही वस्तू आपल्याजवळ ठेवायची आहे. तुम्हाला 21 दिवस महिलांचे संपण्याच्या आधी अनुभूती येणार आहे, आणि पुरुषांना 43 दिवस संपण्याच्या आधी अनुभूती येणार आहे. तर आता कुठला उपाय आहे किंवा कुठली सेवा आहे ते मी तुम्हाला सांगते, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि व्यवस्थित ऐकून हा उपाय करा. तर सर्वात आधी तर तुम्हाला पिवळ्या कलरची एक पोटली घ्यायची आहे. तुम्ही देवाचं साहित्य जिथे भेटतं तिथे पिवळ्या कलरची पोटली घेऊन येऊ शकता, किंवा स्वामी केंद्रामध्ये सुद्धा तुम्हाला लहान लहान आकाराच्या पिवळ्या पोटल्या मिळतात, त्याही तुम्ही आणू शकता, किंवा अगदीच तुम्हाला जर काहीच भेटलं नाही तर तुम्ही पिवळ्या रुमाल घ्या, पिवळं कापड घ्या, ते तुम्ही जिथे कुठे मशीन शिवता तिथून तुम्ही पिवळी पोटली बनवून आणू शकता, किंवा सुई दोऱ्याने एक पोटली टाईप तुम्हाला करायचा आहे, किंवा अगदीच तुम्हाला काहीच शक्य नाही तर पिवळ्या रुमाल घ्या, पिवळं कापड घ्या, तरीही चालेल.
तुम्हाला कच्ची बडीशेप घ्यायची आहे, ती बडीशेप अशी घ्यायची आहे की त्याचे जे दाणे आहेत ते तुटलेले फुटलेले नसावे, अखंड असे 21 बडीशेपचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत. आणि तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे चांदीची तुम्हाला एक तार घ्यायची आहे, म्हणजे अगदी 1 इंचच्या आकाराची जी चांदीची तार असते तुम्हाला मिळेल ती. बघा तुम्ही 200-300 रुपये किंवा 100-200 पर्यंत तुम्हाला ती चांदीची तार मिळेल. ती सोनाराच्या दुकानामध्ये तुम्ही 1 इंचची चांदीची तार मागा, ती तार तुम्हाला घ्यायची आहे. म्हणजे अशा 3 वस्तू घ्यायच्या आहेत, एक पिवळी पोटली घ्यायची आहे, 21 बडीशेपचे दाणे घ्यायचे आहेत तेही कच्चे आणि तेही अखंड दाणे, आणि 1 इंचभर तुम्हाला तार घ्यायची आहे चांदीची. तर अशा 3 वस्तू तुम्हाला या गोष्टीसाठी लागणार आहे. हा उपाय गुरुवारी सुरू करायचा आहे. गुरुवारी तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या समोर बसा, म्हणजे तुमच्या देवघरासमोर बसा, फक्त दिवा प्रज्वलित करा, नमस्कार करा, आणि ही जी पिवळी पोटली किंवा कापड किंवा रुमाल तुम्ही जे काही घेणार आहात त्याच्यामध्ये या वस्तू ठेवा, 21 बडीशेपचे दाणे आणि तार, हे ठेवून तुम्ही महाराजांना फक्त प्रार्थना करायची आहे की महाराज माझी अशी अशी इच्छा आहे आणि ती तुम्ही पूर्ण करावी असा माझी तुम्हाला प्रार्थना आहे. आणि मी विश्वासाने श्रद्धेने संयम ठेवून हा उपाय करत आहे आणि माझा विश्वास आहे की हे दिवस पूर्ण होण्याआधी माझी ही जी इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होईल. मग तुम्ही असंही सांगू शकता की महाराज माझं लग्न जमत नाही आहे, माझं लग्न जमावं, मला माझ्या मनासारखा जोडीदार मिळावा आणि जी काही विघ्न येत आहेत लग्न जमण्यामध्ये ती दूर करा, अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. त्यानंतर ही जी पोटली आहे ही पोटली महिलांनी 21 दिवस स्वतःजवळ ठेवायचे आहे आणि पुरुषांनी 43 दिवस ठेवायचे आहे. तर महिला असतील पुरुष असतील ही पोटली नेहमी तुम्हाला तुमच्या पर्समध्ये म्हणा, खिशामध्ये म्हणा, किंवा तुमच्या वॉलेटमध्ये म्हणा, कबडमध्ये म्हणा, किंवा उशीखाली किंवा अशा ठिकाणी ठेवायची आहे की ती नेहमी तुमच्या सोबत राहील. तुम्ही कुठल्याही महत्त्वाच्या कामासाठी चाललाय, तुम्ही इंटरव्ह्यूला चाललाय, तुम्हाला वाटत असेल हा इंटरव्ह्यू क्लिअर व्हावा, तुम्ही तुमची ती पोटली तुमच्यासोबत घेऊन इंटरव्ह्यूला जायचं आहे, किंवा तुम्ही कुठे मुलगी पाहायला चाललाय, मुलगा पाहायला चाललाय तेव्हाही पोटली घेऊन जायची आहे, तुम्ही तुमच्या घरामध्ये मुली मुलांशी बोलत आहात, काहीतरी महत्त्वाचा निर्णय तुम्हाला घरामध्ये सांगायचा आहे, किंवा तुम्हाला तुमच्या सासूसुनेचं पटत नाही आहे, मग सासूबरोबर तुम्ही चांगलं बोलण्याचा प्रयत्न करायला चाललेला आहात, मग तुम्ही ती पोटली नेहमी सोबत ठेवायची आहे. म्हणजे मला एवढं सांगायचं की कुठलंही तुम्ही महत्त्वाचं काम करत असाल किंवा कुठलीही इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तेव्हा ती पोटली तुमच्यासोबत असायलाच हवी. तर तुमची जी काही इच्छा आहे ती महिलांची 21 दिवसामध्ये नक्कीच पूर्ण होणार आहे आणि पुरुषांची 43 दिवसामध्ये. त्यानंतर तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही, मग तुम्ही कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या, कितीही लहान इच्छा असू द्या, ती पूर्ण होणारच. तुम्ही श्रद्धेने सेवा करा. बघा काही जणांना तर पहिल्याच दिवशी त्याचा अनुभव येत असतो ते, आणि काही जणांना थोडं लेट येतो. का? तर ते आपल्या कर्माची फळं असतात. असं म्हणतात की जशी जशी आपली कर्म कमी व्हायला लागतात तशी तशी आपल्याला त्या गोष्टीची अनुभूती, त्या सेवेची अनुभूती येत असते. तर तुम्ही फक्त श्रद्धेने उपाय करा, स्वामींवरती सर्व सोडून द्या आणि फक्त तुम्ही सकारात्मक विचार करा की माझी ती इच्छा पूर्ण झाली आहे किंवा माझी ती इच्छा पूर्ण महाराजांच्या आशीर्वादाने होणार आहे. एवढं सकारात्मक विचार जर तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवला, स्वामींवर विश्वास ठेवला, त्या सेवेवर श्रद्धा ठेवली, संयम ठेवला, तर तुमची ती इच्छा पूर्णही होणार, तुम्हाला अनुभवही नक्कीच येणार. तर अगदी छोटीशी सेवा होती, झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समधून नक्की कळवा, आणि तुम्हाला अनुभव आल्यावरती कमेंटमध्ये अनुभव कळवायला विसरू नका, कारण तुमचे अनुभव ऐकून इतर लोकांनाही ही सेवा करायला, उपाय करायला प्रेरणा मिळते. श्री स्वामी समर्थ, ब्लेस यू ऑल.